दानवाड तालुका शिर्डी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तिसावी जयंतीनिमित्त गावाचे लोकनियुक्त सरपंच सौ हरिश्चंद्र कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले तर कृषी सहाय्यक सागर भामणे यांनी डॉक्टर आंबेडकर प्रतिमे श्रीफळ वाढवून पूजन केले यावेळी कोविड नाईन्टीनच्या नियमाचे पालन करून जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्य साधून गावातील सुज्ञ नागरिक व वाचक वर्गांना पुस्तक अथवा ग्रंथ ग्रामपंचायतीकडे सुपृत करावे यामुळे खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हेच खरे अभिवादन ठरेल असे प्रतिपादन सरपंच सौ वंदना कांबळे यांनी केले यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पुस्तक दान उपक्रमांतर्गत जर तुमच्याकडे दोन नाणे असतील तर एक नाण्याचा भाकर घ्या आणि एक नाण्याचे पुस्तक घ्या भाकर तुम्हाला जगविल व पुस्तक जगण्याची कला शिकवेल असेही स्पष्ट करत सौ कांबळे म्हणाले की डॉक्टर आंबेडकर हे जागतिक कृतीचे विचारवंत आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांच्या जीवनग्रंथ वाचन अभ्यास व वा विचारांची पिढी घडवण्यात गेली ग्रंथ हा त्यांचा जणुप्राणाच जान... होत असे खुद्द डॉक्टर आंबेडकर यांनी जाहीर केले होते यामुळे चौदा एप्रिल दोन हजार एकवीसपासून पुढील वर्षापर्यंत ग्रंथ अथवा पुस्तक ग्रामस्थांनी ग्रामपं पन, ग्रामपंचायतीस दान म्हणून द्यावेत सदर ग्रंथांचे हुतकुरू व्यक्ती ग्रामपंचायत पदाधिकारी खातेदार व ग्रामपंचायती कर्मचारी विद्यार्थी ग्रामस्थ आदींनी मोकळ्या वेळेत वाचन करणे सोयीचं होईल असंही सरपंच वंदना कांबळे यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी समाजभूषण हरिश्चंद्र कांबळे व कृषी सहाय्यक सागर भामणे यांनी सरपंच ग्रामपंचायत कडे पंधरा पुस्तकांचा संच सप्रत केले या अभिनव उपक्रमास गावाचे उपसरपंच विष्णू कांबळे माजी उपसरपंच शहानूर गौंडी माजी सरपंच संजय धनगर यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते सर्वांचे आभार मुबारक करणे यांनी मांडले